नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुपेश मोहरे, तुमचं कृषी मित्र रुपेश मोहरे या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। आज आपण ऊसाच्या प्लॉटमध्ये आहे आणि ऊस पिकाची लागण आहे, तर ऊस पिकावरती पहिली फवारणी आपण कोणती करायची हे आपण आज प्रॅक्टिकलरित्या पाहणार आहोत। हा जो ऊस तुम्ही बघताय हा 45 दिवस याला बरोबर झालेले आहेत आणि एक उभे आंतरपीक आपण घेतलेला आहे, तर फक्त आज 45 दिवसानंतर जी पहिली फवारणी आहे ही आज आपण या ऊसावरती करणार आहोत। या फवारणीमुळं आपल्या ऊसाला फुटवा, काळोखी, पानाची रुंदी आणि उंची वाढणार आहे आणि याचबरोबर आपण फवारणीमध्ये काय काय घालणार आहे हे तुम्हाला मी प्रॅक्टिकलरित्या दाखवतोय, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की ऊस जोमदार फुटवा किंवा वाढवण्यासाठी आपल्याला पहिली फवारणी नक्की कोणती करायची। शेतकरी मित्रांनो, आज आपण जी पहिली फवारणी घेणार आहोत याच्यामध्ये आपण नक्की काय काय घेणार आहे तुम्हाला मी दाखवतोय। आपण हे ICL कंपनीचं 1261-0 आहे हे आपण घेतलेलं आहे। याच्यामध्ये नायट्रोजन 12% आणि फॉस्फरस 61% आहे, याच्यामुळं ऊसाचा फुटवा आणि वाढ चांगल्या पद्धतीनं होते। तर हे आपण प्रतिपंप 100 ते 150 ग्रॅम घेणार आहे, म्हणजे काडीपिटीची सपाट 15 टोपनं 15 लिटरच्या पंपाला आपण घ्यायचे आहेत, त्याच्यामुळं वाढ आणि फुटवा चांगल्या प्रमाणात होतो। आता ऊसाला या स्टेजमध्ये फुटवायची गरज असते, तर आपण हे NPK 1260 आपण घेणार आहोत। याच्याबरोबर या काळात ऊसाला खोडाळी मोठ्या प्रमाणात वरती होते, तर खोडाळीचं नियंत्रण करण्यासाठी आपण एक कीटकनाशक घेणार आहोत, हे सुपर झपाटा म्हणून कीटकनाशक आहे। याच्यामध्ये क्लोरोफायरिपास हा घटक 50% आहे, हे प्रतिपंप आपण 25 ते 30 मिली या प्रमाणात वापरायचं आहे, त्याच्यामुळं तुमची खोडाळी असेल तर ती पूर्णपणे नष्ट होते। तर हे आपण 15 लिटरच्या पंपाला 25 ते 30 मिली वापरायचं आहे। हे बुरशीनाशक आहे, आता माझ्याकडं कॉन्टॅक्टमध्ये अँट्रोकॉले शिल्लक होतं म्हणून मी हे घेतोय, याच्याऐवजी तुम्ही M45-22 हे तुम्ही वापरू शकता। याचं सुद्धा प्रमाण प्रतिपंप 25 ते 30 ग्रॅम आहे, 15 लिटरच्या पंपाला तुम्ही 25 ते 30 ग्रॅम घेऊ शकता। हे सेफ्टीसाठी आपण घेऊ शकतो, करपा आणि तांब्यारा या रोगासाठी चांगलं नियंत्रित काम करतं। हे कॉन्टॅक्ट म्हणजे पर्शिय बुरशीनाशक आहे, तर तुम्ही M45-22 वापरू शकता, खर्च कमी व्हावा माझ्याकडे शिल्लक होतं म्हणून मी हे वापरतोय अँट्रोकॉल म्हणून आहे। ऊसाची वाढ काळोखी आणि फुटवा याचबरोबर पानांची रुंदी यासाठी आपण एक टॉनिक वापरतोय चांगल्या पद्धतीचं, नायट्रोपॉस नावाचं टॉनिक आहे। याच्यामध्ये ह्युमिक, आबिनो फुलविक आणि समुद्र शेवाळधारकमध्ये सीव्हीड बेस्क आहे प्रोडक्ट, अतिशय याचा सुंदर रिझल्ट आहे, आम्ही याच्या अगोदर पण वापरलेलं म्हणून याच्यात मी घेतोय। मित्रांनो, हे बघितलं आपण 75 मिली घ्यायचे आहे प्रतिपंपाला 15 लिटरच्या, घेताना बाटली चांगली हलवून घ्यायची आहे। मित्रांनो, पहिल्या फवारणीत 6 BA आणि IBA वापरायचं असतंय, आपण IBA भेटलं नाही आपल्याला आणि लॉकडाऊन असल्यामुळे IBA भेटलं नाही आपल्याला इथे जवळच्या दुकानात, तर आपण 6 BA आणलेलं आहे। तर हे 6 BA नॅनोटेक्नॉलॉजी नवीन आलेलं आहे, तर एका मित्राच्या माध्यमातून आम्हाला मिळालं, आजची सुंदर आहे इंजेक्शनचा रिझल्ट आहे, 10 ml आहे, 200 लिटर पाणी तयार होते, हे 6 BA आहे। तर हे आपण काय करणार आहे, हे वापरायचं कसं तर तुम्हाला मी दाखवणार आहे। हे 200 लिटर पाण्याला चालतंय आणि हे सुद्धा बाटली 200 लिटर पाणी चालते, हे आपण या बाटलीमध्ये मिसळणार आहोत आणि ही बाटली 75 रुपये असं एक करणार आहोत। त्याच्यामुळे काय होतं, वाढ करण्याचं काम चांगलं करतं, हे 6 BA आहे, हे आपण यूज करणार आहोत। तर हे जर तुम्ही एवढंस पहिल्या फवारणीमध्ये जर घेतलं तर अतिशय चांगला रिझल्ट येतो, महत्त्वाचं ऊसाची काळोखी, उंची आणि पानाची रुंदीसुद्धा चांगली होते आणि आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशक यूज केल्यामुळं तुमच्या ऊसाला खोडाळी त्याचबरोबर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे ऊसाच्या आपल्या 4 फवारण्या आहेत या महत्त्वाच्याच आहेत आणि या घेणं गरजेचंच आहे। तर ही पहिली फवारणी आज आपण घेतोय, दुसरी फवारणी कशी घ्यायची हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। साधारण सुरुवातीला 5 ते 6 पंप होतात ऊसासाठी फवारणीसाठी, तर आपण सोपी पद्धत काय करायची आहे, हे क्षेत्र 50 गुंठ्यावर 7 पंप करणार आहे याच्यामध्ये। तर असा एक तुम्ही एखादा मग घ्या, एखादा लिटर किंवा एखादी वाटकी कापून ते माप तयार करा, हे मी एक डबा तयार केलेला आहे, याचं मी 7 मग पाणी याच्यामध्ये घेतलेलं आहे। आता या 7 मग आपण यामध्ये पाणी घेतलेलं आहे, आता आपण काय करणार आहोत, प्रतिपंप 75 मिली या पद्धतीनं आपण 7 पंप औषध याच्यामध्ये टाकणार आहोत।
प्रतिबिंब दीडशे ग्रॅम याच्या पद्धतीनं आपण याच्यामध्ये 12x0 आहे आपण टाकणार आहोत. प्रतिबिंब 30 ग्रॅम या पद्धतीनं आपण इथं हे अल्ट्राकोल याच्यामध्ये टाकणार आहोत आणि प्रतिबिंब 30 मिली हे आपण सुप्रजपडा याच्यामध्ये टाकणार आहोत. याचे सर्व मिश्रण एकत्र करून परत आपण काय करणार आहोत की प्रत्येक बंबाला हा एक याच्यामध्ये घेणार आहोत. म्हणजे प्रत्येक वेळेला बंब खाली ठेवताना प्रत्येक औषध वेगवेगळे करून वेगवेगळं सारखं माप घेण्याची गरज नाही. एकदाच आपण तसं केल्यानं डायरेक्ट आपण परत काय करायचं फक्त एक मग आपण एका बंबाला घ्यायचं वगैरे करायचे. म्हणजे आपला ताप आहे तो अतिशय हलका होणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की आपल्याला फवारणी फास्ट होऊन आपण कमी वेळात फवारणी करू शकतो हे याचा फायदा आहे. तर असं तुम्ही कायम फवारणी करताना अशा पद्धतीनं पाणी घ्यायचं किती पंप लागणार आहे तेवढं आणि त्याच्यामध्ये ते औषध टाकायचं एकत्रित मिक्स करून परत एखाद्या मगाने किंवा एखाद्या कोणत्याही माणसाने पाणी घेतलं असेल तेवढंच एक मग परत टाकायचं आहे आणि ते आपण यूज करायचं आहे. तर मित्रांनो आता आम्ही फवारणी मारायला चालू करतोय. तर तुम्ही व्हिडिओला आवडल्यास जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब आपल्या चॅनलला करायला विसरू नका.